राजेंद्र देशमुख कुणाला शाप कुणाला वरदान ठरणार? होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अनरानाचा बंडवा होतो। फोटोग्राफीच्या क्षेत्रात आपला नावलौकिक करणारे सामाजिक कार्यकर्ते स्पष्ट वक्ता म्हणून परिचित असणारा निखळ मनाचा राजा माणूस आमचे बंधू अजय फोटोचे मालक माननीय अजय पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय विजय शेठ पाटील, विजय शेठ गोल्ड टेस्टिंग, गुंटूर, आंध्र प्रदेश। अखेर आज उमेदवारांचं भवितव्य पेटीत बंद झालं। खडापूर मतदारसंघात सुमारे 70% मतदान झालं आहे। 23 तारखेला काय होणार, कोण निवडून येणार याकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत। खडापूर मतदारसंघात माजी आमदार राजेंद्र देशमुख कुणासाठी शाप ठरणार आणि कुणासाठी वरदान ठरणार याची उत्सुकता लागली आहे। त्यांच्या उमेदवारीने निवडणुकीची गणित बदललेली आहेत। आटपाडी तालुक्याच्या अस्मितेचा मुद्दा करत त्यांनी रणांगणात उडी मारली आहे, पण त्यांची उमेदवारी कुणासाठी अडचण ठरणार आहे याचा अंदाज लागत नाही। त्यांनी कुणाची अडचण केली आहे ते 23 तारखेला स्पष्ट होईल। आटपाडी तालुक्यात ते खूप मोठ्या प्रमाणात चालले आणि घाटमाथ्याच्या वर त्यांनी 10-15 हजाराचा टप्पा पार केला तर तेच पुन्हा एकदा किंग ठरतील। पण त्यांना आटपाडी तालुक्यात 85%च्या आत मतं घेतली तर सुहास बाबर यांच्या पथ्यावर पडतील। त्यापेक्षा जास्त त्यांना मतदान झाले तर त्याचा फायदा वैभव पाटील यांना होईल असं वाटतं। निवडणूक अत्यंत अटीतटीने लढवली गेली आहे। सुहास बाबर आणि वैभव पाटील या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि अस्मितेची केली होती। राजेंद्र देशमुख यांनी आटपाडी तालुक्यातील जनतेकडे सोपवलं, फारशी ताकद लावताना ते दिसले नाही। शेवटच्या टप्प्यात त्यांनी निवडणूक सोडून दिल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे खरी लढत वैभव पाटील आणि सुहास बाबर यांच्यातच होणार हे नक्की। या दोघात कोण बाजी मारणार, आमदारकीची वर्माला कुणाच्या गळ्यात पडणार हे 23 तारखेला स्पष्ट होईल। तोवर लोकांच्या हृदयाचे ठोके मात्र वाढताना दिसत आहेत।